नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक किरण खोटे. 11व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड या सोहळ्यामध्ये माझा पहिला सिनेमा कल्टी याला 6 नामांकन लाभले आहेत. तर खूप खूप धन्यवाद आयोजकांचे आणि परीक्षकांचे. मी गेली 10-12 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीमध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करतो आणि ॲज अ लेखक दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिला मराठी सिनेमा. आणि माझ्यासारख्या चित्रकर्मीला अशा सोहळ्यांचं, अशा नामांकनांचं, अशा पुरस्कारांचं महत्त्व खूप माहिती आहे. आणि माझ्यासारख्या चित्रकर्मींना असं एक व्यासपीठ मिळवून देणं, असा एक मंच मिळवून देणं हे अत्यंत महत्त्वाचं काम सातत्यानं गेली 10-11 वर्ष मुकेश कणेरी जे आयोजक आहेत या सोहळ्याचे, ते आणि त्यांचे सहकारी करत आहेत. ही अतिशय चित्रकर्मी म्हणून मला अभिमानाची गोष्ट वाटते आणि खूप खूप धन्यवाद कणेरी साहेब, कारण आम्ही एवढ्या कष्टातून, एवढ्या त्रासातून एखादा सिनेमा बनवतो आणि मग त्याच्यासाठी आपलेपणानं असे कौतुकाची थाप देणं किंवा त्यांना मोटिवेट करणं ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते गेली तुम्ही 10-11 वर्ष सातत्याने करताय, तर तुम्हाला आणि तुमच्या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि 11व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड सोहळ्यामध्ये जे काही स्पर्धक नाही म्हणत मी, जे काही चित्रकर्मी आहेत त्या सगळ्यांना आणि त्यांच्या टीमला माझ्याकडून, माझ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. 2019च्या या सोहळ्याचे जे मान्यवर परीक्षक आहेत त्यांनाही धन्यवाद, त्यांनाही शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा या आयोजक मुकेश कणेरी साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि लवकरच भेटूया. थँक्यू.